नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूज ना आपण करणार आहोत. बातमी मावळमधली आहे. मावळमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचा प्रकार घडलाय. ऑक्सिजन न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. त्यावेळेला रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. देहू रोडमधल्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अनिस शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या ऑनलाईनवरनं. अनिस, हा नेमका काय प्रकार आहे, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? शीतळानगर देहूरोड हद्दीतला एक 28 वर्षीय तरुण होता. त्याला काही त्रास जाणवल्याने त्याला देहूरोड रुग्णालयात शुक्रवारी त्याच्या नातेवाईकांनी आणले. त्यावेळेस त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता म्हणून त्याची जी आहे कोविड तपासणी करण्यात आली आणि त्याला पुढील उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले. 2 दिवसानंतर हा तरुण जो आहे तो पुन्हा रुग्णालयात आला. त्याला वायसीएम मधून औषध उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. आज जो तो रुग्ण आहे तो पुन्हा कॅन्टोन्मेंट रुग्णालयात बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आला आणि त्यानंतर त्याला डॉक्टरांनी तपासणीसाठी घेतलं. ऑक्सिजन वेळेवर त्याला लावला गेला नाही. त्याची ऑक्सिजन लेवल जी आहे ती खालवली आणि त्या कारणाने त्याला अधिक त्रास होऊ लागला. वेळेवर त्याला ऑक्सिजन नाही मिळाला या कारणाने त्या तरुण रुग्णाचा जो आहे तो मृत्यू झाला असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात गोंधळ घातला. हॉस्पिटलच्या ज्या खिडक्यांची काचांची तोडफोड केली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. अतिशय मोठा गोंधळ या रुग्णालयात झाला आणि त्यानंतर रुग्णालय प्रशासनांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस काही वेळातच हॉस्पिटलमध्ये आले आणि सगळं जे गोंधळ घालणारी होती सध्या आता या ठिकाणी काही मोजकीच घरची मंडळी आहे. गोंधळ करणारी या ठिकाणाहून पसार झालेली आहेत. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. अतिशय तणावपूर्ण वातावरण या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल आहेत. बिलकुल. आणि कर्मचाऱ्यांना देखील बेदम मारहाण झाल्याचं इथे या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे. त्यांना त्याबद्दल नेमकं काय सांगताय? कर्मचारी खर तर हा जो सगळा मॉब होता हा डॉक्टरांना मारण्यासाठी जो आहे तो दरवाज्यातून आत जाण्याचा प्रयत्न करता. परंतु सुरक्षा रक्षक आणि काही त्यातलेच जे तरुण आहेत ते हा सगळं प्रकार मिटवण्याचं काम करते. परंतु मॉब अतिशय संतापजनक पद्धतीने शिवीगाळ करत रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न करता आणि जो कर्मचारी हातातील त्याला मारण करत होता असा काही प्रकार होता. त्यातच सफाई कर्मचारी आणि एक सिक्युरिटी गार्ड यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये. बिलकुल. मृतदेह सध्या रुग्णालय कॅन्टोन्मेंट रुग्णालयातच ठेवण्यात आलेला आहे. अद्याप या रुग्णाचा मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी वायसीएम येथे पाठवण्यात येणार आहे. परंतु अद्याप मृतदेह पाठवण्यात आलेला नाहीये. बरं. अनिस, परिस्थिती तणावपूर्ण आहे असं आपण म्हणताय. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत असं देखील आपण सांगितलंय. पण हे मारहाण करणारे जे कोण नातेवाईक होते त्यांचा काही शोध लागू शकला आहे का? ते पसार झाल्याचं समजलं होतं, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? या कॅन्टोन्मेंट रुग्णालयात पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे बहुतेक या ठिकाणी थांबलेले जे बगे होते तेही या सगळ्या व्हिडिओ चित्रीकरण करत होते. या सर्वांचा पुरावा हाताशी घेऊन पोलीस जे आहेत ते आता पुढील कारवाई करतील आणि या प्रकरणामध्ये जर रुग्णालयाने तक्रार दिली तर या मारहाण करण्यावरती निश्चित कारवाई होईल. बिलकुल. अनिस, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. मावळ तालुक्यातली कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये तर दुसरीकडे रुग्णालयात ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्यानं रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. बेड नसल्यानं रुग्णवाहिकेत बसून रुग्णालयाचे उंबरठे झिजवण्याची धक्कादायक वेळ आलेली आहे. त्यामुळे आता रुग्णांनी उपचार घ्यायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित होतोय. तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सध्या तालुक्यातील जवळपास 23 रुग्णालयामध्ये 1130 बाधित रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत. तर तालुक्यातील कोरोनाचा जो मृत्यूचा आकडा आहे तोही 250 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एक चिंतेचं आणि भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. कोरोना या महामारीमध्ये प्रभावी असं होणारं जे रेमडेसिवीर इंजेक्शन आहे हा इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागलेला आहे. त्याचप्रमाणे जे ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेला आहे. रेमडेसिवीरसाठी नातेवाईक जे आहेत ते चिठ्ठी घेऊन तालुक्यातील प्रत्येक मेडिकलच्या बाहेर विचारपूस करत आहेत. परंतु त्यांच्या हाती फक्त निराशाच लागत आहे. एकूणच जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बेडचा जो तुटवडा आहे तो तालुक्यात होत आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही या कारणाने अनेक जे रुग्ण आहेत ते दगावण्याची भीती आता निर्माण झालेली आहे.
तालुक्यात संपूर्णपणे या रुग्णांना उपचार करण्यासाठी प्रशासन जी यंत्रणा आहे ती कामाला लागलेली आहे, परंतु ऑक्सिजन बेडचा तुटवडा आणि रेमडेसिवीरचा तुटवडा ही मोठी समस्या आता प्रशासकीय यंत्रणेसमोर उभी राहिलेली आहे. संपूर्ण तालुक्यातील डॉक्टर जे आहेत ती जे ऑक्सिजनची जी कमतरता आहे ती भरून देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करत आहेत, परंतु अद्याप हा तुटवडा जो आहे तो सुरळीत झालेला नाही. एकीकडे कोरोना वॉरियर म्हणणाऱ्या डॉक्टरांकडे जे आहेत ते रेमडेसिवीर औषध किंवा ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने कोरोनाचं हे युद्ध आहे ते जिंकायचं कसं हाच एक मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजचं न्यूज 18 लोकमतसाठी अनिशेक मावळ. आणि यानंतरची बातमी मुंबईमधली अतिशय धक्कादायक बातमी आहे. दहिसरच्या कोविड सेंटरबाहेर 6 महिन्यांच्या गर्भवतीला बेडसाठी प्रतीक्षा करावी लागतीये. गर्भवतीलाही बेड मिळत नसल्याचं चित्र आता समोर आलेलं आहे. कोरोनाबाधित या महिलेला बेडसाठी कोविड सेंटरबाहेर वाट बघावी लागतीये. दरम्यान या गर्भवती महिलेची जर प्रकृती बिघडली तर कोण जबाबदार असा सवाल उपस्थित होतोय. इतकंच नाही तर दहिसर कोविड सेंटर बाहेर नो बेड असा बोर्डही लावण्यात आलाय. परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय भीषण बनत चाललेली आहे, कारण ज्या वेगानं रुग्णसंख्या वाढतीये त्या वेगानं ना बेड रिकामे होत आहेत ना नवे बेड उपलब्ध होत आहेत, आणि बेड मिळाला तर ऑक्सिजनची कमतरता भासतीये. ऑक्सिजनची गरज पडली तर पुन्हा नवी टांगती तलवार आहेच. देशातल्या अनेक राज्यातली आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. अनेक दशकांपूर्वी जेव्हा या व्यवस्था उभारल्या जात होत्या तेव्हा एकाच वेळेला इतके रुग्ण असतील अशी कल्पना कदाचित कोणी केलेली नव्हती. त्यानिमित्तानं आम्ही प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवाहन करतो, काळजी घ्या, विनाकारण घराबाहेर पडू नका, कारण बाहेरची परिस्थिती अतिशय वाईट आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांना गाडीतच बसून राहावं लागतंय, बेड्स उपलब्ध होत नाही आहेत. अनेक कोविड रुग्ण सध्या वेटिंगवर आहेत अशी दृश्य मुंबईमध्ये आणि राज्याच्या इतरही काही शहरांमध्ये बघायला मिळत आहेत. अनेक तास बेड केव्हा रिकामा होतो याची वाट बघावी लागतीये. दहिसरमधली ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. कोविड सेंटर बाहेर नो बेड असा फलक देखील लावलेला आहे. रिक्षा किंवा कारमध्ये किंवा ॲम्ब्युलन्समध्ये कोरोनाबाधित रुग्णांना बेडसाठी वाट बघावी लागतीये. धक्कादायक ही दृश्य मुंबईतली आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. स्वाती, दहिसर कोविड सेंटर बाहेर बेड्स आर नॉट अवेलेबल असा फलक लावलाय, दिवसेंदिवस परिस्थिती जास्तीत जास्त गंभीर बनत चालली असंच दिसतंय. स्वाती, काय सांगता येईल त्याबद्दल? आपण या दृश्यांमधून स्पष्टपणे दाखवू शकतोय की एक महिला जी सिनियर सिटीजन आहे ती रिक्षाच्या सीटवर झोपली आहे. एक पेशंट असा आहे की भर उन्हामध्ये अम्ब्युलन्स मध्ये त्याला उभं करण्यात आलेलं आहे. एक रुग्ण असा आहे की तो थेट जमिनीवर बसलाय. अशी अनेक रुग्णांची मालिका चालली इकडे आणि आपण याच्या प्रत्येक रुग्णाबद्दल बोलू शकतोय की कशा पद्धतीनं सकाळपासून ही सगळी मंडळी बेडच्या प्रतीक्षेत होती. बेड मिळेना म्हणून शेवटी वैतागून काही जण खाली बसले, पण जाऊन जाणार कुठे, कारण त्यांच्याकडे कुठला दुसरा ऑप्शन असतं तर ते इथपर्यंत पोहोचलेच नसते. या दहिसरच्या कोविड सेंटरपर्यंत तिथे पोहोचल्यानंतरही त्यांना तीच परिस्थितीला सामोरं जावं लागलं जे अनेक ठिकाणी इतरांना जावं लागतंय. तिथे स्पष्टपणे बोर्ड लिहिण्यात आलेला आहे की बेड अवेलेबल नाही आहेत, बेड उपलब्ध नाही आहेत. आणि जेव्हा वॉर रूमला फोन करतायत ही मंडळी त्यांना तेच सांगण्यात येते की बेड मिळत नाही आहेत किंवा उपलब्ध नाही आहेत. आणि म्हणून मग वैतागून ही मंडळी सगळी जे रुग्ण आहेत ते थेट पोहोचतात ते कोविड सेंटर पर्यंत किंवा मग जे जवळपास रुग्णालय असेल तिथपर्यंत आणि रिक्वेस्ट करतात की आता परिस्थिती अत्यंत वाईट आहे, ऑक्सिजन म्हणजे श्वास घ्यायला होत नाही, तुम्ही कृपया आतमध्ये घ्या. पण जसं आपण पाहिलं की तासन तास त्यांना इथे थांबावं लागतंय. काही वेळापूर्वी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी माझं बोलणं झालं. जे मुंबईतली हेल्थ किंवा आरोग्य व्यवस्था पाहतात त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये ज्यांना गरज आहे त्यांना बेड उपलब्ध करून देण्याचं काम हे पालिकेचं आहे आणि पालिका करते, पण रुग्णांनी स्वतः तिथपर्यंत थेट रुग्णालयापर्यंत पोहोचू नये, आधी वॉर रूमला कळवा आणि आम्हाला वाटलं की तुम्हाला गरज आहे तर आम्ही थेट तुम्हाला अम्ब्युलन्स पाठवू. असं जरी अतिरिक्त आयुक्त काकानी यांनी सांगितलं आहे तरी आपल्याला परिस्थिती माहिती आहे की कितीही फोन केले तरी योग्य रिस्पॉन्स न मिळाल्यानं रुग्ण हतबल झालेत आणि असे रांगा लावून बाहेर उभे आहेत. आता तरी खर तर पालिकेनं काहीतरी मोठं पाऊल उचललं पाहिजे, कारण या क्षणी जी गरज आहे ती ऑक्सिजनेटर किंवा जिथून ऑक्सिजन मिळेल अशा बेडची ज्याची कमतरता तर मुंबई जाणवतेच, पण मुंबईमध्ये ऑक्सिजनचा पण सप्लाय अत्यंत तुटपुंज
जो प्लांट होता त्या प्लांट मध्येच बिघाड झाला होता. पण या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत, म्हणजे हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत पालिकेनं एक सेकंड प्लांट तयार ठेवणं गरजेचं आहे. आणि तो कुठेतरी कमी पडला आणि म्हणून 168 रुग्णांना की जे आयसीयू मध्ये होते त्यांना 6 रुग्णालयातनं हलवावं लागलं दुसरीकडे. ही सध्याची स्थिती आहे मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेची, जी आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. अजिंक्य. बर स्वाती, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आपण बघतो आहोत मुंबईतली ही परिस्थिती आहे, रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीयेत, बेड्स आर नॉट अवेलेबलचे बोर्ड लागले गेलेले आहेत. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत, बातमी नागपूरमधली आहे. नागपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला होता आणि यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना आज यश देखील आलंय. आज भिलाई इथून नागपूरला ऑक्सिजन टँकर पोहोचलाय आणि हा टँकर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पोहोचलाय. 16 टन ऑक्सिजनची पहिली खेप भिलाई स्टील प्लांटमधनं नागपूरला पोहोचलेली आहे, तर बेल्लारी इथून 36 टन ऑक्सिजन नागपूरला पोहोचणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रशांत, नागपुरात ऑक्सिजनचा तुटवडा होता मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न करून हा ऑक्सिजन नागपूरला मिळेल याची एक प्रकारची व्यवस्था केली आणि आता अखेर हे ऑक्सिजन घेतलेले जे टँकर आहेत ते आलेले आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच, नागपुरात कोरोनाचा कहर हा सुरूच होता. नागपुरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत होते. आपल्याला माहित आहे की नागपुरात 15 ते 20 दिवसांमध्ये जवळजवळ 1 लाखाच्या जवळपास रुग्ण आढळले होते आणि रुग्णांचा मृतकांचा आकडा सुद्धा हा वाढलेला होता. त्याच्या आणि रुग्णांना ऑक्सिजन मिळत नव्हतं. आता त्यासाठी नागपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले आणि आज त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. आज भिलाई येथून नागपूरला ऑक्सिजनचा टँकर पोहोचलेला आहे आणि आता हा टँकर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय आणि महाविद्यालय रुग्णालयात तिथे पुरवठा करणार आहे आणि त्यानंतर हे टँकर पुढे जाणार आहे आणि या ऑक्सिजनचा आता नागपुरात जे रुग्ण आहे त्याला याचा मोठा फायदा होणार आहे. बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारतचं आवाहन केलेलं होतं आणि हे अभियान सध्या महत्वाच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. स्वाभिमान भारत या विशेष सत्रामध्ये आम्ही अशा काही कहाण्या तुमच्यासमोर आणत असतो ज्या आत्मनिर्भर भारतचं उत्तम उदाहरण आहेत. आज बघूया मनोरंजन जगतातली अशीच एक कहाणी. कॉमेडी मनोरंजन की नई लहर है जिसे हर कोई पसंद कर रहे हैं और स्टैंड अप कॉमेडी आज भारत में बड़ा व्यवसाय बन चुका है. स्टैंड अप कॉमेडी के साथ जुड़े सामाजिक और राजनीतिक पहलुओं ने भारत के युवाओं के साथ इसे बेहतर तरीके से जोड़ा है जो ऑनलाइन इसके सबसे बड़े उपभोक्ता हैं. Now in the last few years what's happened is that a lot of live stand up comedy has started happening. So people are now more open to the idea of paying to watch live stand up which was not happening 10 years ago when we started. कॉमेडी के अलावा आज पौराणिक कथा शैली भी पसंद की जा रही है. लेखकों की बढ़ती संख्या के कारण नियमित रूप से उपन्यास बाजार में आ रहे हैं जो बेस्ट सेलर सूचियों पर अक्सर अपना नाम दर्ज करते हैं. Indians have inherited this great storytelling tradition. Across Asia, Ramayana and Mahabharata and many of the local epics or the Tamil epics and other things have influenced a lot of cultures. They gave birth to many kind of art forms, not only in India, but in places of extended India, perhaps like Cambodia, Indonesia, even up to Japan. जैसे जैसे भारत में मनोरंजन की दुनिया डिजिटल परिवर्तन से गुजर रही है, देश अपनी संस्कृति और विरासत से प्रेरणा लेकर आगे बढ़ रहा है. भारतातील अशाच आणखी काही प्रेरणादायक गोष्टींसाठी बघत रहा ITC प्रस्तुत नेटवर्क 18 चा विशेष उपक्रम स्वाभिमान भारत. एका ब्रेकसाठी आपण थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, थेट जाऊया तिकडे. 10 गोंदियाला दिलेत, 15 छिंदवाड्याला दिलेले आहेत, कारण सरकारी हॉस्पिटल छिंदवाड्याचं जे आहे त्यांच्यासोबत भिलाईचा कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे ते द्यावं लागलं.
तर अशा रीतीने त्याचं वाटप होऊन बाकी उरलेला सगळा ऑक्सिजन नागपूरमध्ये आता आज आम्ही देऊन राहिलो आहे आणि मला वाटतं ऑक्सिजनची आज कमतरता राहणार नाही नागपुरात। खापरखेडा इथे जे आमचं युनिट आहे 50 मीटर क्यूबिक प्रतितास क्षमतेचा जुना प्लांट आहे, यामध्ये कॉम्प्रेसर बसवला तर सुमारे 300 सिलेंडर ऑक्सिजन दररोज मिळू शकतात। कॉम्प्रेसर बसवण्यासाठी सुमारे 30 ते 45 दिवसाचा कालावधी लागतो, कारण सिव्हिलचं फार मोठं फाउंडेशन लागते, खूप प्रेशर त्या ठिकाणी तयार होतं, तेसुद्धा आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी देतो बघतो। हिंगणा MIDC वॉटर ट्रीटमेंट प्लांट परिसरात एक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे, मात्र त्याची क्षमता फार कमी आहे आणि अशा रीतीने ऑक्सिजनच्या संबंधी आम्ही या ठिकाणी काम करतो। पाचपावली कोविड केअर सेंटर येथे PM केअरमधून मनपा ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे, त्याकरिता माननीय नितीन गडकरी यांचे सहकार्य लागत आहेत, परंतु तो माझ्या माहितीनुसार तिथं प्लांट होत नाही आहे, तिथं 6 KL ची एक टाकी बनवली जाते ऑक्सिजनची टाकी। नागपूरमध्ये जो ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता त्यासंदर्भात नेमक्या काय काय उपाययोजना केल्या जात आहेत याबद्दलची माहिती नितीन राऊत देत होते। पुढची बातमी बघूया, बातमी साताऱ्यातली आहे। साताऱ्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये वाढ होतीये। आज एका दिवसात 1212 रुग्ण बाधित झाले तर 39 रुग्णांचा मृत्यू झालाय। जिल्ह्यात 2427 बेड आहेत, त्यापैकी 550 बेड उपलब्ध आहेत। ऍक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेमध्ये बेड कमी असल्यानं रुग्णांना बेड मिळत नसल्याचं चित्र सध्या जिल्ह्याभरामध्ये बघायला मिळत आहे। साताऱ्यातल्या या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे। गेल्या 8 दिवसापासूनचा आकडा जर पाहिला तर 1000 ते 1500 दरम्यान हा आकडा आहे। आजचा आकडा कोरोनाबाधितांचा रुग्णाचा जो आहे तो 1212 वर आहे, तर मृत्यूचा आकडा 39 आहे। म्हणजे एकंदरीत बाधितांचा आकडा जो आहे तो वाढताना एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला मृत्यूचा आकडाही कुठेतरी वाढत आहे। सध्या सातारा जिल्ह्यामध्ये 2427 जे आहे ते बेड ची व्यवस्था आहे, यामध्ये ऑक्सिजनचे बेड आहे ते 1479, विदाऊट ऑक्सिजनचे बेड आहे ते 429 आणि व्हेंटिलेटरचे जे बेड आहे ते 218 आणि विदाऊट जे आहे ते 301। हा झाला आकडा सातारा जिल्ह्यातील बेडची जी स्थिती आहे त्याचा, आणि सद्यस्थितीला जे आत्ता अवेलेबल आहेत यामध्ये ऑक्सिजनचे बेड आहेत ते 290 बेड आहेत अवेलेबल, विदाऊट ऑक्सिजनचे आहे ते 156 आहेत, त्यासोबत व्हेंटिलेटरचे 47 बेड आत्ता सद्यस्थितीला अवेलेबल आहेत, त्यासोबत विदाऊट जे आहेत व्हेंटिलेटर ते 56 बेड आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा जर पाहायला गेलं तर तो 14,000च्या पार गेलेला आहे आणि सद्यस्थितीला सातारा जिल्ह्यामध्ये फक्त 550 बेड अवेलेबल आहेत। यात बऱ्यापैकी जे रुग्ण आहेत ते होम आयसोलेशन घरीच अशा प्रकारे उपचार घेत आहेत। जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा जी आहे ते पूर्णपणे कुठेतरी कोलमडलेली पाहायला मिळत आहे, कारण बाधितांचा आकडा खूप मोठा आहे आणि सद्यस्थितीला बेड जे आहेत ते कमी आहेत। सद्यस्थितीला पाहायला गेलं तर साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटर आहे ते पूर्णपणे फुल झालेलं आहे, त्यामुळं रुग्णांना जे आहे ते बेड कमी पडत आहेत। अशाच प्रकारची जर परिस्थिती पुढे यापुढे राहिली तर अजूनही चिंता वाढवणारी गोष्ट पाहायला मिळणार आहे। किरण मोहिते, न्यूज 18, लोकमत, सातारा। खेडमधल्या कळमणी उपजिल्हा कोविड रुग्णालयात ड्युरा सिलेंडर ऑक्सिजन प्रणाली गेल्या 4 महिन्यांपासून सुरू करण्यात आलेली आहे। या कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत नाहीये। इथं 50 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतोय। कोविड कमांडिंग अधिकारी डॉक्टर संभाजी गरुड यांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधलं कळमणी उपजिल्हा रुग्णालय आहे हे कोविड रुग्णालय म्हणून ह्याला मान्यता दिलेली आहे। खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्यासाठी हे जे रुग्णालय आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे। या रुग्णालयामध्ये माझ्या बाजूला आपण बघू शकतो की हे अशा प्रकारे ड्युरा सिलेंडर जे आहेत हे दिले होते आणि त्याच्यामुळं आत्ता ह्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता जी आहे ही या ठिकाणी भासते आहे की नाही भासत आहे याबद्दल आपण विचारूया।
रुग्णालयाचे जे अधीक्षक आहेत गरुड सर, सर राज्यात दुसरी लाट आलेली आहे आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे, आपल्या रुग्णालयातली काय परिस्थिती आहे? आपल्याकडे ड्युरा सिलेंडर आहे, जम्बो सिलेंडर आहे, त्यामुळे आपल्याकडे सध्या सफिशियंट ऑक्सिजनचा स्टॉक आहे, कमतरता नाही आहे. सर साधारण किती ऑक्सिजन आपल्याला सध्याला लागतो दिवसाला? एक साधारणतः 24 ते 25 जम्बो सिलेंडर लागतात किंवा दिवसाला एक ड्युरा सिलेंडर लागतात. या ड्युरा सिलेंडरमध्ये एका वेळेला किती ऑक्सिजन? 24 जम्बो सिलेंडर एवढा ऑक्सिजन असतो. आपण आता बघतोय की 24 जम्बो सिलेंडर एका ड्युरा सिलेंडरमध्ये राहतात आणि ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे हा या ठिकाणी नियमित होतो आहे, त्यामुळे ऑक्सिजनची सध्या तरी कमतरता या ठिकाणी भासत नसल्याचं इथले वैद्यकीय अधिकारी यांचं म्हणणं आहे. चंद्रकांत मनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यामधली कोरोना बाधितांची संख्या वाढतच चाललेली आहे. जिल्ह्यात सुमारे 3,500 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर दुसरीकडे रुग्णांना बेड मिळणं काहीसं कठीण बनलंय. जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये कोरोना रुग्णांना बेड मिळणं कठीण झालंय. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा देखील तुटवडा आहे, सोबतच क्रिटिकल असणाऱ्या रुग्णांनाही बेड मिळणं कठीण बनलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच कोविड सेंटरमध्ये रुग्णांना बेड मिळणं मुश्किल झालं आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती फारच गंभीर बनली आहे. त्यातल्या त्यात दापोली कोविड सेंटरची परिस्थिती तर अतिशय गंभीर बनली आहे, कारण या ठिकाणी रुग्णांना बेड मिळणं तर मुश्किल झालं आहेच, परंतु व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनसुद्धा मिळणं फार कठीण झालेलं आहे. याच ठिकाणी 28 बेडची क्षमता असलेलं हे कोविड सेंटर आहे आणि याच कोविड सेंटरमध्ये अनेक जणांना आता बेड मिळत नाही, तर अनेकांना ऑक्सिजनचा सुद्धा तुटवडा पडतो आहे, त्यामुळे या कोविड सेंटरची परिस्थिती अतिशय नाजूक बनलेली आहे. या ठिकाणी आता अनेकांना उपचार करणं सुद्धा कठीण झालं आहे. याच केंद्रामधल्या 5 नर्सला आणि एका डॉक्टरांना त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आता एकतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते, तर दुसरीकडे मात्र इथल्या ज्या बेडची संख्या आहे तीसुद्धा कमी पडते. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे प्रेत होतात ते प्रेत नगरपंचायतीने लवकरात लवकर उचलले तर दुसऱ्या लोकांना बेड मिळू शकेल. आता मी या कोविड सेंटरच्या इथे पाहणी करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी रिक्षामध्येच ऑक्सिजन लावलेलं एक पेशंट आपल्याला पाहायला मिळाला. 3 तास त्यांना बेडसाठी प्रतीक्षा करावी लागली. ते काल आले होते, परंतु कालसुद्धा त्यांना बेड मिळालं नाही, त्यांना काल परत जावं लागलं. आज आले होते, आजसुद्धा त्यांना 3 तास रिक्षामध्ये बसून त्यांना प्रतीक्षा करावी लागली. असे अनेक लोक प्रतीक्षेमध्ये आहेत, लोकांना बेड उपलब्ध होत नाही, त्यामुळे अनेक लोकांना योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. दापोली DCHC सेंटरमध्ये अशा प्रकारची गंभीर परिस्थिती आता बनलेली आहे. याच सेंटरमध्ये आता दररोज 1 ते 2 लोकांचा मृत्यू होतो आहे, तर 28 बेडची सुविधा असल्यामुळे या ठिकाणी अनेक रुग्णांना उपचारसुद्धा करणं कठीण झालं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. आणखीन एका ब्रेकची वेळ झालेली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी अमरावतीतली आहे. अमरावतीत कोरोना बाधितांची संख्या वाढतीये आणि त्याचबरोबर मृत्यूचं प्रमाण देखील वाढत आहे. हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत, मात्र या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. आमच्या आरोग्याला धोका असल्याचा आरोप काही स्थानिकांनी केलाय. या ठिकाणी गॅस दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्यानं धूर इथल्या वस्त्यांमध्ये पसरतो आणि PPE किट देखील रस्त्यावर तसेच फेकले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा स्थानिकांकडनं करण्यात येते. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र जाता जाता महत्वाचं आवाहन. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्रिसूत्रीचं पालन करण्याची गरज आहे, कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे मास्क लावणं. त्यामुळे मास्क लावा, सुरक्षित रहा, बघत रहा न्यूज 18 लोकमत.